शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुलढाणा विधानसभेच्या उमेदवार जयश्रीताई शेळके ह्या आज नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या आहेत. त्यांनी शहरातील ज्या प्रार्थनेचे जे स्थळ आहेत त्या ठिकाणी अभिवादन करून त्या आता अर्ज भरण्यासाठी निघालेल्या आहेत. काय त्यांची नेमकी प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊ. ते काय सांगाल आज आपण शहरातील जे प्रार्थना स्थळ आहेत त्यांना तिथं अभिवादन केलंय आणि अर्ज भरण्यासाठी निघाल्यात काय सांग. मी सर्वप्रथम पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे आणि महाविकास आघाडीच्या सर्वच सन्माननीय नेत्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांनी माझ्यावर जो काही विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ करण्यासाठी निश्चितच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता ही कसोशीने प्रयत्न करून हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आज अर्ज दाखल करतायत, नंतर सभा देखील होणार आहेत. कोणकोणते मोठे नेते या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी येणार? या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे सातत्याने ज्यांचा या ठिकाणी मार्गदर्शन राहिलेलं आहे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब, शिवसेनेच्या उपनेत्या आणि महाराष्ट्राच्या फायर ब्रँड नेत्या अशी ज्यांची ओळख आहे त्या आदरणीय सुषमाताई अंधारे, राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय विकासजी लवांडे आणि महाविकास आघाडीचे सर्वच जिल्हा स्तरावरील नेते त्याचबरोबर प्रदेश स्तरावरील नेते या जाहीर सभेसाठी उपस्थित राहतात. निश्चितच. तर ह्या होत्या आपल्यासोबत जयश्रीताई शेळके. नेमकाच त्यांनी बुलढाणा शहरातील प्रार्थना स्थळांना अभिवादन करून त्या आता अर्ज भरण्यासाठी निघालेल्या आहेत. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.